नमस्कार, तत्कालीन पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांच्या पुढाकारातून मागच्या वर्षी बॉडी वॉर्न कॅमेरासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयातर्फे एक पहल झाली होती आणि आज फर्स्ट फेजमध्ये आपल्याकडे या स्थापनेवरती ट्रॅफिक पोलिसांना आपण 50 बॉडी वॉर्न कॅमेराज आपण देणार आहोत. त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आता जे आपलं तुम्ही सगळे जेव्हा उभे होते तेव्हा जे केलं तेच तुम्हाला दाखवतो. ह्याचा उद्देश हा आहे की अनेक वेळा वाहतूक नियमन करताना अनप्लेझंट हॅपनिंग्स होतात आणि त्यामध्ये नागरिकांशी वाद होतो. आता वाद झाल्यानंतर मग आरोप प्रत्यारोप होतात, त्यामध्ये आपल्याला सत्यासाठी या यंत्राचा अतिशय मोलाचा असा उपयोग होणार आहे. याच्यामध्ये 32 GB डेटा रेकॉर्ड होऊ शकतो, याच्यामध्ये ऑडिओ पण रेकॉर्ड होऊ शकतं. आपण काय बोललात, जर आमचा कर्मचारी जर उद्धटपणे कोणाशी बोलला असेल, शिवीगाळ वगैरे केली असेल, तर हा त्याच्यासाठी उत्तम पुरावा आहे. जर नागरिक जर बोलताना जर अंगावर धावून गेले असतील किंवा 353 सारखा प्रकार काही झाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा आपल्याला बहुमोल असं सहकार्य मिळणार आहे. तर वजन काही फारसं नाही आहे, हार्डली 200-300 ग्रॅम असेल आणि हा बॉडीवरती पॉकेटच्या वरती आपल्याला क्लिक करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की वाहतूक शहरातली जी आहे तर ती सुधारण्यासाठी एक ह्याचा एक बहुमोल असं सहकार्य आपल्याला मिळेल. शाळा कॉलेजमध्ये असताना एक जॉर्ज ऑरवेलची एक नॉवेल मी वाचलं होतं 1984. तर त्या 1984 त्याचा पूर्ण जो बेस जो होता तो असा होता की कम्युनिस्ट रशियामध्ये तुम्ही जे काही हालचाली करताय, घरामध्ये काय बोलताय, बाहेर काय बोलताय, ऑफिसमध्ये काय बोलताय किंवा जिममध्ये काय बोलताय, त्याची सगळी रेकॉर्डिंग ती व्हायची आणि त्याची सगळी माहिती सेंट्रल एजन्सीजला जायची. तर त्यातलं एक फेमस वाक्य होतं, बिग ब्रदर इज वॉचिंग, बिग ब्रदर इज वॉचिंग. तसंच ह्या उपकरणाचा उपयोग आपल्याला होईल. ज्या ज्या 50 डिप्लॉय केले जातील त्या ठिकाणी आपल्याला आंखोदेखा हाल आपल्याला मिळू शकेल. आपला उद्देश एकच सर्वांचा. मला असं वाटतं की जे तुमच्यापैकी पण जे इथले रेसिडेंट्स आहेत सगळे इथले सोलापूरमधलेच आहेत, बाहेरचे काय अपवादात्मक असतील, मला वाटतं काय हिंदी चॅनल किंवा इंग्लिश चॅनलवाले कोणी बाहेरून आले असतील, तर तुमच्या शहराच्या वाहतूक सुधारण्यासाठी आम्ही करतो आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा जर याच्यामध्ये सहकार्य केलं तर एक 3 महिन्यामध्ये आपण याच्यामध्ये आमूलाग्र असे बदल आणू शकतो. कायद्याचा बडगा दाखवण्यापेक्षा जर आपण नियम पालन केलं तर ते कधी सुकर आहे ना. पोलीस पिक्चरमध्ये कधी येतात, जर तुम्ही एखादा सिग्नल जंप केला असेल तरच येणार, तुम्ही 777 चाललेला असाल तरच पिक्चरमध्ये येणार, तुम्ही जर काही वाहतुकीचे नियम मोडले तरच पिक्चरमध्ये येणार. ते एरवी तुम्हाला कधी त्रास देतात पोलीस? तुम्ही जेव्हा पायी चाललेले असता किंवा सायकलवरती असता त्यावेळेस तुम्हाला कधी कोणी पोलीसवाल्या हटकला असं कधी जाणवतं का तुम्हाला? आणि आपण कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी एक आपण आदर्श एक असा रोल मॉडेल आपण स्वतः बनवून त्यांना द्यायला पाहिजे ना. जेव्हा पालक घरामधून जर मोटरसायकलवरती बाहेर पडत असतील आणि त्यांचा जर संज्ञान फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरवाला जर मुलगा बघत असेल तर त्याच्यासाठी रोल मॉडेल त्याचे पालकच आहेत ना, त्याचे वडीलच आहेत. त्या मुलाला असं वाटतं किंवा जर माझे वडील जर विदाऊट हेल्मेट जर मोटरसायकलवरती जाऊ शकतात हाच नियम आहे आणि हीच योग्य पद्धत आहे, कारण त्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे सर्वात मोठे हिरो आहेत. सिमिलरली आई जर तसं वर्तणूक करत असेल, मुलांना सोडण्यासाठी जर चालली असेल आणि ती रॉंग साईडने चालली किंवा 777 चालली तर त्या मुलांवरती तशाच प्रकारचे संस्कार घडतात ह्याची आपल्याला जाणीव होत नाही. आपल्याला असं वाटतं की बाबा माझं एक शॉर्ट ट्रिप मी इझी करते आहे, परंतु अजाणतेपणे आपण चुकीचे संस्कार आपल्या मुलांवरती करत असतो.